सिंधुदुर्गपर्यंत एवढा उत्तम आणि दर्जेदार प्रकल्प वाशिष्ठीसारखा दुसरा कुठलाही मी पहिला नाही. गेले अनेक वर्ष मी कोकणातल्या वेगळ्या जिल्ह्यात जाऊन आलो, पण या ठिकाणी दूध इम्पोर्ट व्हायचं. इम्पोर्ट म्हणजे घाटावरून इकडं दूध पाठवण्याची व्यवस्था असायची. पण प्रशांत यादव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारलं, याच भागातल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं आणि 30-35 हजार लिटरपेक्षा जास्त दूध आज या ठिकाणी संकलितून प्रक्रिया करून विकलं जात आहे. शेतकऱ्याच्या शेतीला कष्टाला दाम देण्याचा प्रशांत यादवांचा कृतिशील प्रयत्न हा कोकणवासियांनी आदर्श म्हणून बघितला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. या वाटेनं आजपर्यंत कोकणात कुणी गेला नाही, गेले तर यशस्वी झाले नाहीत, पण प्रशांत यादवांनी मात्र ही खडतर वाटचाल केली आणि यश आपल्या सर्वांच्या समोर मांडून ठेवले. मी प्रशांत यादवांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि वैशिष्ट्य ग्रुपचं अभिनंदन करतो.